नमस्कार मित्रांनो, रोंडा बर्न यांचं द सिक्रेट हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्यांच्या सिरीजमधलं हे पुढचं पुस्तक आहे द मॅजिक. त्याचं मराठी भाषांतर आहे जादू. आणि हे पुस्तकसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही अद्याप वाचलं नसेल तर जरूर वाचा. 499 रुपये याची किंमत आहे. साधारण फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर अजून थोडं डिस्काउंटमध्ये मिळू शकतं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, याच्यामध्ये एकच विषय हँडल केलेला आहे, तो म्हणजे कृतज्ञता. आपण सर्वसामान्य व्यक्ती जीवनाच्या कुठच्या गोष्टींसाठी कृतज्ञ असतो याचा कधी आपण विचार केला आहे काय? आता सर्वसाधारणतः आपल्याला जे लोक कोणी मदत करतात त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता असते, परंतु त्याच्या पलीकडे आपल्याला, आपण जन्माला आलो, आपण जीवन जगतो आहे, इथपासून निसर्गाबद्दल कृतज्ञता, आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता, आपल्याला जे कोणी आर्थिक सहाय्य करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता. म्हणजे थोडक्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 4 ऋण मानले जायचे, समाज ऋण, मातृपितृ ऋण, ऋषी ऋण आणि देवता ऋण, तर ते ऋण फेडायचे म्हणजे एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यासारखेच होते. परंतु आज आपल्याला त्याचं तेवढंसं भान नसतं, तर ते भान येण्यासाठी म्हणून हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे असं मला वाटतं. आणि आताच्या काळामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगच्या पलीकडे आता लोक अजून चाललेले आहेत. त्याच्यामध्ये एक अफर्मेशन म्हणून विषय आहे, व्हिज्युअलायझेशन हा विषय आहे, आणि त्यालाच धरून हा विषय आहे, तो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. तुम्ही कृतज्ञता कशी केली पाहिजे व्यक्त, किती वेळा केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे, याचं या पुस्तकामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. आणि जवळपास 28 भाग पाडलेले आहेत, म्हणजे तुम्ही 28 दिवस सलग एक एक प्रॅक्टिकल करायचं आहे या पुस्तकाच्या वाचनासोबत, असा त्याचा अर्थ आहे. आणि उदाहरण आता सांगायचं झालं तर तुम्हाला कृतज्ञता आधी मुळात का व्यक्त करायचं आहे, तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून. मग धरून चला की आपल्याला संपन्न व्हायचं आहे, धनवान बनायचं आहे, तर तुम्हाला कृतज्ञता कशा कशाची व्यक्त करावी लागेल. तर आतापर्यंत आयुष्यामध्ये तुम्हाला ज्याने ज्याने पैशासाठी मदत केली आहे किंवा तुम्हाला पैसे न घेता ज्याने ज्याने काहीतरी दिलेलं आहे, त्यांनी त्याचं मोल करून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. समजा आईवडिलांनी तुम्हाला वयाच्या 20व्या वर्षापर्यंत सांभाळलं असेल तर जवळपास ते फ्री ऑफ कॉस्ट असेल, आणि 20 वर्ष तुम्हाला जर असं जगायचं असेल तर किती खर्च येईल, म्हणजे तेवढा खर्च आईबाबांनी तुमच्यासाठी केलेला आहे. गव्हर्नमेंटने आपल्यासाठी शाळा, रस्ते, अनेक सुविधा दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी किती खर्च झालेला असेल समाजाचा, टॅक्स पेअरचा, म्हणजे त्या सगळ्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे. कारण आपल्याला तो पैसा खर्च न करता आपल्याला त्या सगळ्या सुविधा मिळालेल्या आहेत नाममात्र किमतीमध्ये. म्हणजे लाईटचं फक्त आपण बिल भरतो आहे महिन्याला 500 रुपये, परंतु त्याच्यासाठी जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे तो 1000 कोटी रुपयाचा असतो. आणि ते 1000 कोटी रुपये कोणाच्या पैशाचे असतात, तर जो काय टॅक्स गोळा झालेला असतो त्यातूनच, किंवा इन्व्हेस्टर असतात त्यातूनच ते गोळा झालेले असतात. मग त्या कृतज्ञतेची आपली जी काय पोच आहे ती कुठपर्यंत गेली पाहिजे त्याचं जे भान आलं पाहिजे, त्याच्यासाठी हे पुस्तक अत्यंत मौल्यवान आहे असं मला वाटतं. आणि ह्या पुस्तकाच्या नंतर त्यांचं जे तिसरं पुस्तक आहे द पावर म्हणून, मराठीमध्ये शक्ती म्हणून त्याचं भाषांतर झालेलं आहे, ते सुद्धा पुस्तक उत्कृष्ट आहे. ते एक प्रकारचं, म्हणजे आपण मराठीमध्ये निरपेक्ष प्रेम म्हणतो किंवा प्रीती म्हणतो, त्या विषयाशी संलग्न आहे, अनकंडिशनल लव जे आपण म्हणतो. तर जगाबद्दल आपण कसं निरपेक्ष प्रेम बाळगलं पाहिजे आणि त्यातून आपला काय फायदा होतो, याची चर्चा त्या पुस्तकामध्ये केलेली आहे. पुस्तकाचं संकलन उत्कृष्ट झालेलं आहे, म्हणजे रोंडा बर्न यांचे धन्यवाद किती मानावे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता किती मानावी तेवढी थोडीच असं मला तरी वाटलं आहे पुस्तक वाचून. तर मित्रांनो, तुम्ही आवर्जून हे पुस्तक घ्या. अफर्मेशन किंवा कृतज्ञता, म्हणजे ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड असा नवीन एक शब्दप्रयोगच वापरतात सगळेजण, तर आपल्यामध्ये तो ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड कसा येईल याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पुस्तक मी कॉन्स्टंटली तुम्हाला स्क्रीनवर का दाखवतो आहे की तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये याचा संस्कार व्हावा आहे बघून, आणि तुम्हाला हे पुस्तक घ्यावंसं वाटावं म्हणून. धन्यवाद मंडळी, पुस्तक लवकर खरेदी करा, लवकर वाचा आणि त्याच्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करा.